नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण कवर करत आहोत जी के टुडेची फ्री व्हिडिओ सिरीज आणि हा जानेवारी 2023 मधील सेट क्रमांक 22 आहे. आणि या सेटसोबतच तुमचे एकूण 10 प्रश्न जे असतील हे तुमचे बनून जाणार आहेत. म्हणजे जानेवारी 2023 मधील एकूण तुम्ही 220 प्रश्न जे असतील हे तुमचे क्लिअर आउट झालेले असतील. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आता सुरुवात करूया. तर बघा काय प्रश्न आहे. कोणत्या सरकारी मालकीची संस्था IDBI बँकेच्या सहप्रवर्तापैकी एक आहे? बघा काय प्रश्न आहे. कोणत्या सरकारी मालकीची संस्था IDBI बँकेच्या सहप्रवर्तापैकी एक आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, LIC. तर LIC जी आहे ही सरकारी मालकीची संस्था IDBI बँकेच्या सहप्रवर्तापैकी एक आहे. तर सध्या सरकार आणि सरकारी मालकीच्या आयुर्विमा महामंडळाचा IDBI बँकेत 94% अधिक हिस्सा आहे आणि त्यांचे सहप्रवर्तक म्हणून वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकार IDBI बँकेतील जवळपास 61% हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने निर्गुंतवणुकीनंतर पब्लिक होल्डिंग म्हणून बँकेतील शेअर होल्डिंगचे पुनर्वर्गीकरण करण्याची केंद्र सरकारची विनंती जी आहे ही स्वीकारलेली आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा. तर LIC जी आहे ही IDBI बँकेच्या सहप्रवर्तापैकी एक आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. ऑटो एक्सपो 2023 घटक शोचे यजमान कोणते शहर आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली. जे आहे हे ऑटो एक्सपो 2023 घटक शोचे यजमान शहर आहे. ऑटो एक्सपो 2023 ची 16वी आवृत्ती कॉम्पोनंट शो 12 ते 15 जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. आणि ऑटो एक्सपोमध्ये 15 देशातील 800+ कंपन्या सहभागी होणार आहेत. प्रवासी वाहनांच्या विभागातील देशांतर्गत मागणीमुळे भारताच्या घटक उद्योगात वर्षाच्या पहिल्या सहमाहीत जवळपास 35% ते ₹2.65 लाख कोटी इतके वाढ झालेली आहे. ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांनी संयुक्तपणे याचं आयोजन जे होतं हे केलेलं होतं. तर काय प्रश्न आहे. ऑटो एक्सपो 2023 घटक शोचे किंवा कॉम्पोनंट शोचे यजमान कुठलं शहर आहे? तर ते आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या देशाने ढाका लिट फेस्ट DLF ची 10वी आवृत्ती जी आहे ही आयोजित केलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बांगलादेश. तर बांगलादेश या देशाने ढाका लिट फेस्ट ची 10वी आवृत्ती आयोजित केलेली आहे. ढाका लिट फेस्ट ची 10वी आवृत्ती अलीकडेच बांगलादेशमध्ये सुरू झाली. DLF हा बांगलादेशातील सर्वात मोठा साहित्यिक महोत्सव आहे. महामारीमुळे 3 वर्षानंतर DLF चं आयोजन केलं जात आहे. साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते अब्दुल रजाक गुरना, चित्रपट निर्माते, कलाकार आणि विज्ञान क्षेत्रातील लोकांसह 500+ साहित्यिक या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. तर काय प्रश्न आहे. कोणत्या देशाने ढाका लिट फेस्टची 10वी आवृत्ती आयोजित केली? उत्तर आहे बांगलादेश. पुढचा प्रश्न बघा. कोणती कंपनी भारतातील मँचेस्टर सिटीची मोबाईल कम्युनिकेशन नेटवर्क पार्टनर जी आहे ही बनलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जिओ प्लॅटफॉर्म कंपनी भारतातील मँचेस्टर सिटीची मोबाईल कम्युनिकेशन नेटवर्क पार्टनर जी आहे ती बनलेली आहे. मँचेस्टर सिटीने जिओ प्लॅटफॉर्मसह नवीन प्रादेशिक भागीदारीची घोषणा केली आहे. यासह देशातील आघाडीचा डिजिटल सेवा ब्रँड भारतात क्लबचा अधिकृत मोबाईल कम्युनिकेशन नेटवर्क भागीदार जो आहे तो बनलेला आहे. या भागीदारीला राईज वर्ल्ड वाईल्ड या रिलायन्स उपक्रमानं पाठिंबा दिला होता. नवीन कराराचा एक भाग म्हणून मॅन सिटीचे OTT प्लॅटफॉर्म सिटी प्लस हे जिओ TV प्लॅटफॉर्ममध्ये समाकलित केले जाईल, जे भारतातील चाहत्यांना अन्य क्लब सामग्रीमध्ये अधिक प्रवेश जो आहे हा प्रदान करेल. तर काय प्रश्न आहे. कोणती कंपनी भारतातील मँचेस्टर सिटीची मोबाईल कम्युनिकेशन नेटवर्क पार्टनर बनली? उत्तर आहे जिओ प्लॅटफॉर्म. पुढचा प्रश्न बघा. भारतातील स्पेस टेक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी इस्रोने कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मायक्रोसॉफ्ट. तर भारतातील स्पेस टेक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी इस्रोने मायक्रोसॉफ्ट या कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि मायक्रोसॉफ्ट यांनी भारतातील स्पेस टेक स्टार्टअपच्या वाढीस चालना देण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केली. हा सामंजस्य करार देशभरातील स्पेस टेक स्टार्टअप्सना तंत्रज्ञान साधने आणि प्लॅटफॉर्म, बाजार समर्थन आणि मार्गदर्शनासह सक्षम करण्याचा प्रयत्न करतो. इस्रोद्वारे ओळखले जाणारे स्पेस टेक स्टार्टअप्स मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअप फाउंडर हब प्लॅटफॉर्मवर्स
ऑनबोर्ड जे आहेत ते केले जाणार आहेत. तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा. तर काय प्रश्न होता, भारतातील स्पेसटेक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी इस्रोने कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे, याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट. पुढचा प्रश्न बघा, एनएसओच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार 2022-23 मध्ये भारताची GDP वाढ ही किती आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे परिक्रमांक 2, 7%. तर एनएसओच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार 2022-23 मध्ये भारताची GDP वाढ आहे ती 7% आहे. तर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2022-23 साठी राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला आगाऊ अंदाज जारी केला. वास्तविक GDP किंवा 2022-23 मध्ये अंदाजे 157.60 लाख कोटी रुपये इतका आपल्याला दिसून येतोय आणि 2021-22 मधील 8.7% तुलनेत 2022-23 मध्ये वास्तविक GDP मधील वाढीचा अंदाज हा 7% जो आहे तो कमी झालेला आपल्या एकंदरीत दिसून येतोय. तर हे तुम्ही निश्चितपणे हा प्रश्न लक्षामध्ये ठेवून घ्या. तर युनेस्कोच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार 2022-23 मध्ये भारताची GDP वाढ किती झाली दिसून येते, ती 7% झाल्याची आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न बघा, केविन मॅककॉर्थी कोणत्या देशाच्या सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. केविन मॅककॉर्थी कोणत्या देशाच्या सभागृहाचे अध्यक्ष म्हणून जे आहेत हे निवडून आलेले आहेत, तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याक्रमांक 2, USA. तर केविन मॅककॉर्थी हे USA देशाच्या सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. तर अनेक देशांच्या अनेक दिवसांच्या मेहनती वाटाघाटी आणि अयशस्वी मतानंतर केविन मॅककॉर्थी यांची सभागृहाचे अध्यक्ष म्हणून जे आहे ती निवड झालेली आहे. तत्पूर्वी रिपब्लिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये स्पीकर निवडण्यात अयशस्वी ठरले कारण होल्ड आऊटच्या गटाने केविन मॅककॉर्थीला मतदान न करणे सुरू ठेवलेलं होतं. 1923 नंतर हीच वेळ होती जेव्हा सभागृहातील बहुसंख्य पक्षाच्या उमेदवाराला सभापतीपदासाठी पहिले मत जे आहे ते जिंकता आलेलं नाही. मात्र अनेक दिवसांच्या मेहनतीने वाटाघाटीनंतर केविन मॅककॉर्थी यांची सभागृहाचे अध्यक्ष म्हणून जे आहे ती निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, 2023 मध्ये भारत अमेरिका व्यापार धोरण मंच बैठकीचे यजमान कोणते शहर आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याक्रमांक 4, Washington DC. तर 2023 मध्ये भारत अमेरिका व्यापार धोरण मंच बैठकीचे यजमान जे शहर आहे ते आहे Washington DC. तर भारत अमेरिका व्यापार धोरण मंचात सहभागी होण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल न्यूयॉर्क आणि Washington DC भेट देत आहेत. न्यूयॉर्क मधील व्यावसायिक नेते आणि थिंक टँक यांच्याशी गोलमेज बैठकीनंतर ते Washington DC येथे 13व्या व्यापार धोरण मंच बैठकीला उपस्थित राहतील. 23 नोव्हेंबर 2021 रोजी 12वी TPF मंत्रीस्तरीय बैठक 4 वर्षाच्या कालावधीनंतर नवी दिल्ली येथे झालेली होती. तर हे तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या, 12वी कुठे झालेली होती, नवी दिल्लीमध्ये, आणि 13वी व्यापार धोरण जे आहे ते Washington DC या ठिकाणी होत आहेत आणि पियुष गोयल जे आहेत ते यासाठी उपस्थित राहणार आहेत. ओके, तर काय प्रश्न आहे, 2023 मध्ये भारत अमेरिका व्यापार धोरण मंच बैठकीचे यजमान कुठले शहर आहे, तर ते आहे Washington DC. पुढचा प्रश्न आहे, लेकॅनोमॅप ज्याला USFDA मान्यता दिलेली आहे त्याचा वापर कोणत्या रोगावर उपचार करण्यासाठी केला जातो, तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याक्रमांक 2, Alzheimer. तर लेकॅनोमॅप ज्याला USFDA मान्यता दिलेली आहे त्याचा वापर या अल्झायमर रोगावरती उपचार करण्यासाठी केला जातो. तर US फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने अल्झायमर रोगावरील औषध लेकॅनोमॅपसाठी त्वरित मान्यता जी आहे ती दिलेली आहे. औषधाने अल्झायमर रोगाचा उपचार म्हणून संभाव्य दर्शवलेलं आहे ज्यामुळे रोग वाढण्याची प्रगती ही मंद होत आहे. जरी तो बरा होत नसला तरी हे जे औषध आहे लेकॅनोमॅप नावाचं हे अमायलोइड बीटाला बांधून कार्य करते जे अल्झायमर रोगाचं एक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, तर निश्चितपणे तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा. तर लेकॅनोमॅप जे औषध आहे ते अल्झायमर या रोगावरती वापरलं जातं, त्याला USFDA मान्यता जी आहे ती दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने औद्योगिक युनिट्स आणि प्रयोगशाळांच्या मॅपिंगसाठी पोर्टल सुरू केलेलं आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याक्रमांक 2, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स या संस्थेनं औद्योगिक युनिट्स आणि प्रयोगशाळांच्या मॅपिंगसाठी पोर्टल जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स याच्या 76व्या स्थापना दिनानिमित्त औद्योगिक युनिट्स आणि प्रयोगशाळांच्या मॅपिंगसाठी पोर्टल जे आहे ते लॉन्च करण्यात आलं. वाणिज्य आणि औद्योग मंत्रालयाने शाळांमध्ये मानक क्लब, मानक राष्ट्रीय कृती योजना 22-27, सुधारित नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया NBC 2016 आणि नॅशनल इलेक्ट्रिकल कोड ऑफ इंडिया 2023 हे देखील उपक्रम जे आहेत ते सुरू केलेले आहेत. ठीक आहे, तर निश्चितपणे हे तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. ओके, तर कोणत्या संस्थेने औद्योगिक युनिट्स आणि प्रयोगशाळांच्या मॅपिंगसाठी पोर्टल सुरू केलं, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. तर अशा प्रकारचे हे एकूण जवळपास 22 जे सेट होते
म्हणजे जवळपास 220 प्रश्न तुमचे जानेवारी 2023 मधले आपण पूर्णपणे संपवलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे कम्प्लिटली तुम्ही झालेले सगळे व्हिडिओज एकदा व्यवस्थित बघून घ्या, ते क्वेश्चन्स तुम्ही नोट डाऊन करा. महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते येऊ शकतात तुमच्या एक्झाममध्ये. ठीक आहे, आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.